जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, इथे बाजार भरलेला आहे. बघा, मी आठवड्याच्या बाजारात आलेली आहे आणि मस्त मस्त भाजीपाला आहे इथे ताजा ताजा. तर मी पण इथे माठाची भाजी घेतलेली आहे. आज माठाची भाजी बनवणार आहे मी. मेथीची भाजी, तांदळाची भाजी आणि माठाची भाजीसुद्धा घेतलेली आहे. एकदम फ्रेश माठ आहे. बघा, इथे लाल पानं आहेत, काही लाल देठ मुळे आहेत. आता ही भाजी अशी खुडून घेतलेली आहे. तर चला बनवूया माठाची भाजी. आता इथे ही भाजी अशी खुडलेली आहे. ही भाजी आता आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर इथे माझ्या सासूबाई ही भाजी चिरत आहेत. आता ही भाजी आपल्याला चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. त्यासाठी आता आपल्याला इथे लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे मी. आता इथे एका कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल मस्त आपलं गरम झालं का मग थोडं जिरं आणि मोहरी घालणार आहे मी. थोडंच घालणार आहे कारण आपली भाजी थोडीच होईल. आता इथे लसूण, हिरवी मिरची घातलेली आहे मी. कांदा घातलेला आहे. हिरव्या मिरच्या मी 2-3 घातल्यात कारण मी वरून लाल तिखटसुद्धा घालणार आहे. इकडं आमच्या गावाकडच्या पद्धतीने ही बनवणार आहे माठाची भाजी. कांदा आता आपल्याला मस्त सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे. आता इथे मस्त कांदा आपला झालेला आहे. आता आपण घालूया मसाले. इथे मी लाल मसाला घातलेला आहे, थोडी हळद घातले. छान मसाले आता परतून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे मसाले असे परतवले का. आपल्याला आता ही धुतलेली माठाची भाजी घालायची आहे. आता माठाची भाजी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. सर्व बाजूने परतून घ्यायची आहे आपल्याला. एकदम थोडीच होणार आहे ही भाजी. आता या भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता आपण घालूया चवीनुसार मीठ, कारण मी मीठ नंतर घातलं कारण मग आपल्याला समजत नाही जास्त होतं. आता या भाजीला पाणी सुटलं, त्या पाण्यामध्येच मी ही भाजी सुकी बनवणार आहे झाकण न ठेवता. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली भाजी माठाची झालेली आहे तयार. त्याच पाण्यामध्ये झाकण न ठेवता ही भाजी मी बनवलेली आहे आणि मस्त झालेली आहे आपली भाजी. तर चला मग बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त माठाची भाकरी भाजी खाऊया आणि ट्राय करा. खूपच छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर. तर माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटू.